नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर मी आज बनवणार आहे भरलं वांगं, ते पण एकदम गावरान पद्धतीमध्ये. मी हे का वांगे चिरून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवले होते, असे चार खापा केलेले आहेत मी त्याच्या. आणि ही पूर्ण गावरान पद्धत आहे. गावाकडची माझी मावशी बनवायची ना, तर मी त्या पद्धतीने बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारा मसाला सांगते मी, की गावाकडे कसा मसाला भाजतात त्या पद्धतीने. त्यासाठी लागते खोबरं, बरेच जण शेंगदाणे टाकतात पण मी नाही टाकत. खोबरं, वाळलेला कांदा, वाळलेला नसेल ओला असला तरी चालते पण माझ्याकडे आहे. आणि हात धने फूल, खसखस आणि लवंग मिरे असतात तो मसाला, अद्रक लसण आणि थोडीशी कोथिंबीर, कारण थोडी वरतून टाकणार. आणि मसाल्यामध्ये लागणार हळद, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी जिरे. तर एवढं सगळं आहे. तर चला आपण करूया कृती. गॅस ऑन करून घेते मी. त्यासाठी सर्वात आधी आपण थोडस खोबरं भाजून घेऊया. खोबऱ्याला थोडस वेळ लागते भाजायला त्यासाठी. आणि कांदा वाळलेला आहे तर लगेच करपून घेऊया, जळते लगेच. बघा आपला खोबरं छान भाजून झालेला आहे. आपण लगेच त्यामध्ये कांदा टाकून घेऊया. ते कांद्याला खूप कमी वेळ लागते कारण वाळलेला कांदा. आणि साईडला तर पातीला दिसतच असेल कारण मी पांढरा भात टाकलेला आहे. मुलांना वांग्याची भाजी आणि पांढरा भात खूप आवडतो, त्यासाठी मग मी पांढरा भात केलेला आहे. आणि वांग्याची भाजी पोळ्याही टाकून झाल्या माझ्या. व्हिडिओसाठी थोडस थांबले होते मी. तर चला आता छान भाजून झालेला आहे. आपण यात थोडस तेल टाकून घेऊया. जास्त काळपट करपू द्यायचं नाही आपल्याला, थोडं काहीतरी. याच मध्ये लगे आपण मसाला टाकून ते धने खसखस आहे. जसं गावाकडे याच पद्धतीने करतात की रोजचा रोज मसाला भाजून रोजच्या रोज पाट्यावरती वाटतात, तर त्याच पद्धतीने आहे. फरक एवढा की आपण मिक्सर मध्ये काढतो पण टेस्ट सेम तशीच येते भाजी. बघा किती छान मसाला भाजलेला आहे आपला. तर आता मी प्लेट मध्ये काढून घेते आणि थोडस थंड झालं की मिक्सर मध्ये काढून घेते. हा असा भाजलेला आहे. आता मिक्सर मध्ये काढून घेऊया. लाल तिखट टाकायचं याच्यामध्ये 2 चमच आणि काढून घ्यायचं. तर हे मी मिक्सर मध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मिक्सरचं भांडं हे दिसत आहे. मी नेमकी लसूण अद्रकाची पेस्ट काढून घेतली होती त्यामध्ये. तर हे बघा 2 चम्मच मी लाल तिखट टाकत आहे. 2 चम्मच लाल तिखट टाकत आहे. मीठ हे टाकायचंच. मसाल्यामध्ये मीठ आणि टेस्ट वेगळीच येते. थोडस मीठ घेतलेलं आहे. आणि हे लसूण अद्रक आणि कोथिंबीर एवढं सगळे मिक्सर मध्ये काढून घेणार आहे मी आता. आणि थोडीशी हळद टाकून घेणार. ठीक आहे, मिक्सर मध्ये काढून घेते. तर बघा अशा पद्धतीने हा मसाला मी काढून घेतलेला आहे. चला आता करूया भाजीची तयारी. कुकर ठेवते, त्यामध्ये तेल तापायला ठेवते. जास्त आपण आपल्या हिशोबाने करू शकतो. 2 चमचे तेल टाकलेले आहे. मी पाण्यातून काढून घेतलेले आहेत वांगे. आता मी यामध्ये मसाला भरून तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने मी मसाला भरून घेतलेला आहे सर्व वांग्यांमध्ये. तर चला आपण अगोदर जिरे टाकून घेऊया. जिरे कमी टाकले तरी चालतात, जास्त टाकले तरी चालतात आपल्या हिशोबाने. तर मी काय करणार आहे, मसाला तळत आला की लगेच आपल्याला त्यामध्ये
वांगे टाकायचे सगळे असं फुल करून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये वांगे टाकून घेऊया. बघू शकता तुम्ही किती मस्त तेल सुटलेलं आहे वांग्याचं. हे बघा आता छान असं आपलं मसाला भाजून झालेला आहे आणि वांगे परतलेले आहे. तर आपण काय करू, यामध्ये थोडस पाणी टाकू. मी अर्धा ग्लास शेतकऱ्याने घेतलेलं आहे पाणी, तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे. हलवून घेऊ एकदा एकजून करून. ठीक आहे, मला थोडीशी घटसर अशी पाहिजे भाजी. तुम्हाला रश्शेदार पाहिजे असेल तर तुम्ही पाणी जास्त टाकू शकता. पण भातावर खायची म्हटल्यानंतर मुलांना अशी थोडीशी घटस लागते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण वरती. कोथिंबीर टाकून घेता आणि कुकरचं झाकण लावून घेऊया. आता 5 मिनिट फक्त आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे. आणि भाजी तर आता आपण कुकर लावून ठेवलेला आहे तर साधारण 5 मिनिट, कारण आपण मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत वांगे, त्यामध्ये थोडीशी शिजलेले आहेत, तर 5 मिनिट कम्प्लीट लागतं त्याला. साधारण 2 शिट्या, तर 2 शिट्यांमध्ये आपली भाजी होती रेडी. आणि ही पूर्ण गावाकडली पद्धत आहे आणि भाजी तर एवढी टेस्ट होती, तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी भाजी कशी झाली, माझी वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला नंतर दाखवणारच आहे की ती भाजी कशी आहे. हे बघा अशा प्रकारे भाजी झालेली आहे. अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी झालेली आहे. आणि कशी झाली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा.